मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वज्रवाड ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर. भाजपची एक प्रति सत्ता गत प्रतिनिधी. जत तालुक्यातील वज्रवाड ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत सुरक्षेने पार पडली. यात भाजप प्रणित पॅनलने स्वतंत्र उमेदवार व 7 सदस्य जिंकून काँग्रेस प्रणित पॅनलचा धुव्वा उडवत ग्रामपंचायतीवर एकपटी सत्ता स्थापन केली. ग्रामपंचायत निवडणूक 9 सदस्य व 1 सरपंच जागेसाठी पार पडली. भाजप प्रणितने पांडुरंग ग्राम विकास शेतकरी परिवर्तन पॅनल ग्रुप व काँग्रेस प्रणितने मल्लिकार्जुन ग्राम विकास पॅनल यांच्यात पार पडली. भाजप प्रणित पांडुरंग ग्राम विकास शेतकरी परिवर्तन पॅनलचे नेतृत्व चेअरमन चिदानंद चौगुले, शुकर्ण बिरादर, चन्नप्पा इरप्पा बिरादर, इरंगोंडा पाटील, व्हाईस चेअरमन बालगोंडा चिंतामणी, अशोक बिरादर, गुरुबसू मल्लाप्पा बिरादर, बसलिंगा चिंतामणी, गुरुबसू इरप्पा बिरादर, अशोक नाईक सदाशिव वारद, गुरुबसू हंडगी, काढाप्पा इरप्पा बिरादर, प्रकाश हल्लाल, गौरप्पा हल्लाळ, अशोक शिवगोंडा पाटील, शिवाप्पा जगती, अण्णासाहेब रुद्रगोंडा पाटील, काढाप्पा वरद, सुरेश बाबांना बिरादार, विठ्ठल चिंतामणी, मारुती बांगणे, अप्पासाहेब बांगणे, तुकाराम बांगणे, सिद्धगोंडा खिलाडी, शंकर चौगुले, श्रीकांत हंडगे, तर काँग्रेस प्रणित पॅनलच्या नेतृत्व डॉक्टर रायगोंडा बिरादार, निगोंडा बिरादार, निगोंडा गुरुबसू बिरादार, सुरेश बिरादार, भीमन्ना अलकट्टे, भीमन्ना अजूर, भीमन्ना बेगलोर, प्रकाश मेहत्री यांनी केलं. तर या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस प्रणित पॅनलचा दारुण पराभव करत भाजप प्रणित पॅनलने सर्वच उमेदवार व 7 सदस्य जिंकून ग्रामपंचायतीवर एकपटी सत्ता स्थापन केली. सुरुवातीला ही निवडणूक सत्ताधाऱ्यांना सोपी वाटली, पण विरोधकांच्या नियोजन ग्रंथप्रसारामुळे सत्ताधाऱ्यांचा धुव्वा उडाला. काँग्रेसचा फक्त 2 जागेवर समाधान मानावे लागले. भाजपचे विजयी उमेदवार सरपंच शिवलीला, सुरेश पाटील सदस्य, रवींद्र खलाटे, संगप्पा बिरादार, महादेव चिंतामणी, चनगोंडा बिरादार, ज्ञानेश्वरी चौगुले, उषा भंकंडे, संगीता नाईक. निवडणुकीचा निकाल लागताच भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्याची आतषबाजी केली व विजयी उमेदवारांच्या गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना चेअरमन चिदानंद चौगुले म्हणाले की या निवडणुकीमध्ये मतदारांनी सरपंच उमेदवार व 7 सदस्यांना निवडून देऊन आमच्यावर विश्वास दाखवलाय. येत्या 5 वर्षात कामी करून गावचा सर्वांगीण विकास करू असे आश्वासन दिले.